शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आजच्या भागामध्ये आपण क्रमवार संख्यांची बेरीज करा सेकंदात हा भाग पाहणार आहोत. आता क्रमवार संख्या म्हणजे लक्षात आलं असेल की तुमच्या की क्रमाने असणाऱ्या संख्यांची बेरीज. तर सुरुवातीला ते सांगण्याआधी मी तुम्हाला एक इथं क्लुप्ती म्हणजेच माहिती सांगणार आहे. पहा, तुम्हाला जी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे, तर आपले 1 ते 10 अंक आहेत त्या अंकांची बेरीज 55 येते. बघा, लक्षात ठेवा, 1 ते 10 अंकाची बेरीज किती येते? 55. त्यानंतर 11 ते 20 अंकाची बेरीज, म्हणजे 11, 12, 13 असं 20 जे अंक आहेत आपले, त्यांची बेरीज किती येते? 155. बघा, त्यानंतर 21 ते 30 या अंकांची बेरीज किती येते? 255. बघा, आता तुमच्या लक्षात येत असेल. आता 31 ते 40 अंकाची बेरीज किती येणार सांगा? 355. बघा, लक्षात ठेवा, 11 ते 20 अंकाची बेरीज म्हणलं की 155 आहे, 21 ते 30 अंकाची बेरीज म्हणलं की 255, 31 ते 40 अंकाची बेरीज म्हणलं की किती येणार आहे सांगा? 355. आता 41 ते 50 अंकाची बेरीज म्हणलं किती येणार सांगा? 455. लक्षात ठेवा, 51 ते 60 अंकाची बेरीज 555 आहे. त्यानंतर 61 ते 70 अंकाची बेरीज किती येणार आहे? 655. 71 पासून 80 अंकाची बेरीज किती येणार? आपलं 71 चालू झालं आहे, म्हणजेच 755 येणार. त्यानंतर 81 ते 90 अंकाची बेरीज किती आहे सांगा? 855. 91 ते 100 अंकाची बेरीज 955 आहे. मग आता 1 ते 100, म्हणजे आपण आता इथं फक्त 10-10 संख्यांची बेरीज इथं मांडलेलं आहे. मग आता ह्या 1 पासून ह्या 100 अंकाची बेरीज किती येते सांगा? 5050. तर हे काढलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला उपयोगी येणार आहे. आता आपण ही बेरीज कशी काढायची ती पाहूयात आपण. आता समजा तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न म्हणजे विचारलेला असेल स्पर्धा परीक्षेला की 1 ते 40 अंकाची बेरीज करा म्हणलं तुम्हाला. समजा आता 1 ते 40 अंकाची बेरीज, खूप सोपी क्लुप्ती आहे, ट्रिक आहे, बा लक्ष देऊन. 1 ते 40 म्हणलेलं आहे आपल्याला, शेवटची संख्या कोणती आहे सांगा? 40. मग काय करायचं सांगा? हे 40 घ्यायचं, शेवटची जी संख्या दिलेली आहे ते. त्यानंतर त्याच्या पुढची संख्या लिहा, 40 पुढची लगतची संख्या कोणती आहे? 41. त्याला भागिले 2 करायचं. आता 2 इथं भाग जाते, बघा, 2 1 2 2 4 हे पुढचं 0. आता जर आपण 41 आणि या 20 जर गुणाकार केला तर किती येते? बघा, हे 0, 2 1 2 आणि 2 4 8 किती येणार सांगा? 1 ते 40 अंकाची बेरीज किती येते सांगा? 820 येते. आता समजा हे आपण लहान घेतलं, आता तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की 1 ते 1000 अंकाची बेरीज किती, असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं? हीच क्लुप्ती आहे, फक्त ही क्लुप्ती क्रमवार संख्येसाठी आहे, हे लक्षात ठेवा एवढं. आता 1 ते 1000 म्हटल्यावर इथं शेवटचा अंक कोणता आहे? 1000. मग 1000 घ्यायचा आधी, गुणिले त्याच्या पुढची संख्या 1001 येणार, भागिले काय करायचं सांगा? 2 करायचं. 2 भाग घालू येतं, 2 1 2 2 5 10 हे पुढचे 2 0. आता यांचा गुणाकार करूयात, हे 2 0 जशाला तसं देऊयात. मग 5 गुणूयात आपण येतात, 5 1 5 5 0 0 5 0 0 5 1 5 म्हणजे बघा 1 ते 1000 अंकाची बेरीज किती येते? पहा, 1 1 10 100 1000 10 1000 लक्षपचे 5 500 ही काय झाली सांगा? 1 ते 1000 अंकाची बेरीज झाली. आता या क्लुप्तीनुसार तुम्ही फक्त क्रमवार संख्यांची बेरीज तुम्ही काढू शकता. परंतु जर तुम्हाला जर समजा परीक्षेला प्रश्न विचारला की 23 ते 55 संख्याची बेरीज किती, बघा प्रश्न कसा आहे, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे हा, 23 ते 55 संख्यांची बेरीज किती. आता इथं क्रमवार आपल्याला संख्या दिले नाहीत, बघा आपल्याला 23 फक्त 55 विचारलं आहे. परंतु लक्षात ठेवा, आता 23 हे 24 परत असं हे कितीपर्यंत आहे सांगा? 55 आहेत, म्हणजे आपल्याला ह्या 23 फक्त 55 संख्येची बेरीज विचारलेली आहे. परंतु ह्या 23 मागं 22 असणार आहे, परत इथे 21 असणार आहे, असं करत हे 1 चालू होणार आहेत, बरोबर आहे? म्हणजे 1 चालू होणे 23 येत आहे, आणि 23 पुढचं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता काय करायचं? पहा, त्या ठिकाणी बघा, आपल्याला फक्त 23 ते 55 फक्त 23 या
55 संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. तर आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 23 मागं 22 1 अंक आहेत. तर समजा आपण ह्या 1 ते 55 संख्यांची बेरीज आधी काढूयात, मग त्यानंतर काय करायचं सांगा, 1 ते 22 संख्यांची बेरीज काढायची. आणि मग आपण जे 1 ते 55 संख्यांची बेरीज काढलेली आहे त्याच्यातून हे 1 ते 22 संख्यांची बेरीज वजा करायची, म्हणजेच आपल्याला पुढचं काय मिळते सांगा, 23 ते 55 संख्यांची बेरीज मिळते. तर कसं करायचं बघा, सुरुवातीला आपण काय करू, आता 1 ते 55 म्हणजे शेवटची संख्या कोणती आहे, 55. 55 गुणिले त्याच्या पुढची संख्या काय येणार, 56 भागिले 2, 2 एक 2, 2 दुनी 4, 2 8 16. जर आपण 55 आणि किती 28 जर आपण गुणाकार केला तर किती येते सांगा, करून बघा तुम्ही गुणाकार, किती येते, 1540 येते गुणाकार हा. आता आपण काय केलं सांगा, हे 1 ते 55 काढलं, मग आता आपल्याला काय करावं लागणार, हे 23 मागं कोणती संख्या आहे, 22. 1 ते 22 अंकांची बेरीज काढूयात. आता इथं शेवटचा अंक 22 आहे, म्हणजे 22 गुणिले पुढची संख्या 23 भागिले 2. इथं भाग घालू आहेत, 2 एक 2, 2 एक 2, 2 एक 2. जर 23 आणि जर 11 गुणाकार केला तर हा गुणाकार किती येणार आहे सांगा, 23 एक 23 3 4 2, 23 एक 23 24 25, म्हणजे 253 येणार आहे. बघा आता लक्षात आला का तुमच्या, ह्या 1 ते 55 अंकाची बेरीज 1540 आली आणि 1 ते 22 अंकाची बेरीज 253 आली. आता आपण काय करूयात, हे जे 1540 आहे म्हणजे 53 त्याच्यातनं हे 253 वजा करू. आपण किती येते बघा, 10 मधनं 3 गेले 7, 7 चाला 1, 5 आणि 1 6, 14 मधनं जर 6 गेले तर 8 राहिले, 7 चाला 1, 5 मधून 3 गेले 2, हे 1. म्हणजे 1 ते 1 ते नाही, आपलं काय म्हणलं आहे, 23 ते 55 अंकाची बेरीज किती येणार आहे सांगा, 1287 येणार आहे. बघा लक्षात ठेवा, आता हे जे आपण आत्ता शिकलेलं आहे पहा, जर क्रमवार संख्यांची अंकाची जर आपल्याला बेरीज काढायची असेल तर सोपं आहे, शेवटचा अंक घ्यायचा, त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला 2 भागायचं, तर आपलं उत्तर मिळतं आहे, क्रमवार संख्यासाठी आहे. परंतु आपल्याला जर असं मधल्याच संख्या विचारल्या तर काय करायचं सांगा, की आपल्याला जे मधली संख्या दिली आहे त्याच्या मागच्या पण संख्या घ्यायच्या आणि हे पुढच्या, मग आधी ह्या शेवटपर्यंतच्या संख्यांची बेरीज करून काढायची, त्यानंतर ह्या मागच्या संख्यापर्यंत, आणि त्या दोन्हीमधनं वजाबाकी करून उत्तर काढायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या वेगवेगळ्या उदाहरणांचा तुम्ही तुमच्या वहीवर सराव करा, म्हणजे ही क्लुप्ती तुम्ही विसरणार नाही आणि त्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल.